विचार होत असतो। आता तीसरा एक अजून गेला तुम्हाला फार महत्त्वाचा कोणता आहे तो आहे तुम्हाला दृष्टांत। हा एक अलंकार आहे, चार अलंकार आहे दृष्टांत अलंकार। दृष्टांत शब्द ऐकल्याच्या नंतर बरेच विद्यार्थी घाबरून जातात, हे काय प्रकार आहे बा दृष्टांत। दृष्टांत म्हणजे तो धार्मिक आध्यात्मिक वाङ्मयीन हे आहे तो शब्द आहे तो। दृष्टांत म्हणजे दाखला, दृष्टांत म्हणजे उदाहरण, जसंच्या तसं उदाहरण, समर्पक उदाहरण त्याला म्हणायचं दृष्टांत। दृष्टांत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, घाबरायची काही गरज नाही। उदाहरण आहे हरिणाचे पाडस व्याघ्र धरी येणे, तुम्ही मागच्या शिकलेले आहे ना, हरिणाचे पाडस हे लिहाय काय तुम्ही लिहायच आहे व्याघ्र धरी येणे मज लागी झाले, मज लागी झाले सांगा तैसे देवा। सोपं आहे, त्याचा अर्थ लक्षात घेतला की तुम्हाला पटकन लक्षात येऊन जाते। दृष्टांत म्हणजे काय काय सांगितलं मी, दृष्टांत म्हणजे दाखला, समर्पक दाखला। मग आता हा अलंकार कसा, तर ह्या अलंकारामध्ये काय असते की एखादी गोष्ट अधिक सोपी करून सांगायची असेल, एखादी गोष्ट अधिक सोपी करून सांगायची असेल, एखादी गोष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने पटवून द्यायची असेल, तर त्या गोष्टी सारखीच त्या गोष्टीला समर्पक असलेली दुसरी गोष्ट सांगणे म्हणजे झाला दृष्टांत अलंकार। काही अवघड नाही, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा समर्पक दुसरा दाखला देणे म्हणजे दृष्टांत अलंकार। आता याला पाठ करावा लागते का तुम्हाला सांगा काय करायचं पाठ। हे कसं आहे की परमेश्वराच्या भेटीसाठी इतकं व्याकुळ झालेलं मन असते की एखाद्या वाघानं जर हरिणीचं पाडसाला पकडलं तर ते हरिणीचं पाडस हरिणीचं पिल्लू धडपड करून आपल्या आईला भेटायसाठी जी व्याकुळता निर्माण करते, जी धडपड करते, ती धडपड मला परमेश्वरात तुला भेटण्यासाठी झालेली आहे। हे मला परमेश्वराला भेटण्यासाठी जीव माझा व्याकुळ झालेला आहे हे सांगण्यासाठी काय केलं, दाखला कोणता दिला, हरणाच्या पाडसाचा वाघानं धरलेल्याचा। इतकं सोपं आहे, एखादं उदाहरण एखादी गोष्ट अधिक सोपी समजून सांगण्यासाठी पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा समर्पक अर्थाचा असा दुसरा दाखला देणं म्हणजे दृष्टांत अलंकार असतो। हे इतकं सोपं आहे। मग आता हे उदाहरण, हे उदाहरण उदाहरण पाठ करून ठेवा, सोपे सगळे उदाहरण काय हल्लीचे मजराचे आले तसे देवा, एवढं तुम्हाला फक्त अवघड वाटतं, हे तर तुम्हाला सोपे जायचं, इतकं सोपं आहे। मग हा याची व्याख्या कशी होईल, तर एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा त्याच अर्थाचं समर्पक दुसरं उदाहरण जेव्हा दिलं जातं, ज्या अलंकारात दिलं जातं, तिथे काय होतो, दृष्टांत अलंकार होतो। याला काही फार पाठ करायला लागते, सोपं आहे। हरिणाचे पाडस व्याघ्र धरी येईल मजलाही झाले तैसे देवा, झालं उदाहरण। ज्या अलंकारात एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचं समर्पक दुसरं उदाहरण दिलं जातं त्या अलंकाराला दृष्टांत अलंकार म्हणतात। झाले दोन मान, इतकं साधं सरळ आणि सोपं आहे। आणि त्याच्यानंतर चौथा आणि शेवटचा आहे तुमचं, तुम्ही शिकलेला चेतन सांगा, चेतन गुणोक्ती हा तुमचा शेवटचा अलंकार आहे, चेतन गुणोक्ती। हे सुद्धा खूप सोपं आहे। आता या चेतन चेतन शब्दाचा अर्थ तुम्हाला पहिल्यांदा माहिती आहे, चेतन म्हणजे काय रे, चेतना 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 म्हणजे जिवंतपणा, चेतना म्हणजे जिवंतपणा नाही काय, म्हणजे जे हालचाली करते की नाही, जे हालचाल करत असेल, जे हावभाव करत असेल ते चेतन आहे, त्याला या डेस्कला चेतन आहे काय नाही, पण माणसाला आहे, झाडाझुडपांना आहे, प्राण्याला आहे नाही का, म्हणजे चेतन म्हणजे जिवंतपणा। हा शब्द तुमच्या लक्षात आला एकदा की मग मात्र तुम्हाला सहज समजून येण्यासारखा हा अलंकार आहे। याचं एक उदाहरण फार सोपं आहे,
डोकी अंगद खरे उचलती मागच्यावर्षी झाला असेल किंवा नसेल झाले बघा डोकी अलगद खरे उचलती कशावरून काळो खाच्या उशी वरुणी चेतन म्हणजे जिवंत म्हणा आणि मग अचेतन म्हणजे काय चेतन म्हणजे जिवंत आणि अचेतन म्हणजे काय मृत म्हणू आपण त्याला किंवा अस्थिर म्हणू सॉरी स्थिर म्हणू त्याला न हलणार डुलणार चेतना नाही देत डेस्क सारखा टेबल सारखा मग आता बघा डोकी अलगद घरे उचलती काळो खाच्या उशी वरुणी या अलंकारात काय असते म्हणजे इतका सोपा अलंकार आहे या अलंकारामध्ये जे अचेतन गोष्ट असते की नाही अचेतन स्थिर न हलणारी डुलणारी बोलणारी चालणारी असे डेस्क सारखी टेबल सारखी अचेतन ज्याला चेतना नाही अशी वस्तू चेतना आहे असं वर्तन दाखवले जाते तिथं चेतन गुणोक्ती होतो इतका सोपा अलंकार आहे कळालं तुम्हाला अचेतन वस्तू चेतनासारखी वर्तन करते असं जिथं दाखवलेलं असते तिथं हा अलंकार होतो इतका सोपा अलंकार मग इथं काय अचेतन काय अचेतन काय घराला जीव आहे का घर हलतात का तसं झालं असं असतं तर कोणीकडे कोणाचंही घर कोणीकडे घेऊन गेले असते लोक तसं नाही होत अचेतन आहे हलत नाही पण वर्णन असं केलं कवीनी की डोकी अलगद घरे उचलते डोकं कोण उचलते माणसं पण इथं कोण उचलले डोकं अचेतन गोष्टीनं घरानं डोकं उचललेलं आहे ही कवी कल्पना आहे म्हणजे अचेतन गोष्ट चेतन गोष्टीसारखं वर्तन करते घर काही डोकं उचलत नसते अचेतन आहे पण कवीची कल्पना अशी आहे की ही अचेतन गोष्ट चेतन गोष्टीसारखी जिवंतपणा माणसांसारखीच वर्तन केलेलं दाखवलेलं आहे इथं काळोख असतो की नाही अंधार असतो आणि सकाळी जेव्हा उजेड होतो की नाही प्रकाश होतो ना सूर्य उगवतो की नाही तेव्हा पहिल्यांदा बघा तुम्ही जे घर सगळ्यात उंच आहे की नाही ते पहिल्यांदा प्रकाश पडते त्याच्यावर हळूहळू बाकीचं सगळं गाव आपल्याला दिसायला लागते म्हणजे डोकीवर उचलते अशी ती कल्पना आहे कधी कल्पना घरं डोके उचलत नाही ते अचेतन म्हणजे जेव्हा अचेतन वस्तू घटक चेतन वस्तूसारखं वर्तन करते तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होत असतो इतकं साध सोप असं अशी याचं लक्षण आहे म्हणजे हे जे चेतन वस्तू असते चेतन वस्तू जे काही असेल हिचा स्वभाव हिच्या हालचाली ज्या हालचाल असतील त्याचे हावभाव असतील या सगळ्याचं आरोपण केलं जात आरोपण केलं जात कशावर अचेतन वस्तूवर अचेतन वस्तूंवर आता आपल्याला आरोपण शब्द म्हणजे घाबरायचं नाही आरोपण काय म्हणजे आरोपण म्हणजे काहीच नाही ते दाखवलेलं जात असते दाखवणे दर्शवणे चेतन वस्तू चा जो स्वभाव असतो त्याच्या हालचाली त्याचे हावभाव असतात ते अचेतन वस्तूंवर दाखवलेले असतात त्याला म्हणतो आपण चेतन गुणोक्ती खरे काय त्याला काय चेतना थोडी आहे नाही आहे किंवा बघा तुमचं आणखीन एक सोपं उदाहरण चाफा बोले ना ते गाणं ऐकलं का तुम्ही चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा काही केल्या काहीतरी आहे ते ऐके ना वगैरे वगैरे काय असेल आता चाफा चाफा काय बोलते काय ते चालते काय नाही पण ते कवीनं अशी कल्पना केलेली आहे ते स्वभाव मानवी स्वभाव जे आहे मानवी वर्तन जे आहे त्याचं आरोपण त्या अचेतन वस्तूंवर दाखवलेलं असते म्हणजे इतकं साधं आणि सोपा अशा पद्धतीचा हा अलंकार आहे मला वाटते हे चार अलंकार तुम्हाला आहेत तुम्हाला आता व्याख्या कळावी ते सगळं आताही तुमच्या डोळ्याच्या समोर आहे सगळं खूप सोपं आहे रूपक म्हणजे हे लक्षात ठेवा एकरूपता कोणातही एकरूपता दाखवलेली असते दोन वस्तू की ते रूपक अलंकार आहे
आणि आई हे परमेश्वराचं रूप आहे. तुम्ही आईच्या ऐवजी दुसरं काही टाकलं तरी ते काही चुकणार नाही, परंतु शेवटी जनरली आई हे परमेश्वराचं रूप आहे असं आपण म्हणत असतो. तुम्हाला ते रूपक शब्द रूपक हे लक्षात ठेवा ना, त्याच्यात एक रूपता दाखवलेली असते. काही गरज आहे तुम्हाला सांगतो ना, घरी जाऊन नुसतं चिंतन करा, तुम्हाला सहज पाठवून देईल. हे व्यक्तीने कारण करायचं किती सोपं आहे. हे उपमेय श्रेष्ठ असते. तुम्ही काय उपमा देता आम्हाला, आम्ही मुळात श्रेष्ठ आहोत. हे उपमेय श्रेष्ठ आहे. अरे किंवा अमृतावली गोड आई तुझे नाम जरी म्हणलं तुम्ही तरी काय त्यात बिघडलं. उपमेय श्रेष्ठ असते, म्हणजे ज्या अलंकारात उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ आहे ते व्यक्ती. ज्या अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान याच्यात एक रूपता दाखवलेली असते ते रूपक. हे सोपं आहे दृष्टांत. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी समर्पक अर्थाचा दुसरा दाखला देणे म्हणजे दृष्टांत आलं का. उदाहरण पाठ करून घ्या. चेतन गुणोक्ती सोपं आहे. अचेतन वस्तूंवर चेतन वस्तूंच्या सारखे आरोपण केलं जातं, त्याच्या स्वभावाचं, मानवी स्वभाव म्हणा आणखी प्राण्यांचा स्वभाव असेल कशाचा असेल. अचेतन वस्तूला चेतन वस्तू सारखं वर्तन दाखवलं जातं. इतकं सोपं जरी तुम्ही लिहून टाकलं पेपरला तरी ते काही ते चुकणार नाही. ज्याला आपण म्हणतो अलंकार. अलंकार आहे. मी तुम्हाला उद्या वृत्त शिकवतो, म्हणजे मला जर मिळालं वेळ नाही तर मग तेच काय वृत्त शिकवेल. तुम्ही जर माझा कविता संग्रह पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला वृत्ताच्या काही कविता भेटतील. अलंकाराची काही मी शोधून सापडलं तर त्याच्यामध्ये कदाचित सापडेल काही अलंकार. कारण मी काही जाणून बुजून कविता संग्रहात अलंकारात मी हे अलंकार लिहायलो. तुम्हाला जसा परीक्षा लिहायची असेल तसं मी काही केलं नाही. म्हणजे मागच्या 22 तारखेला रविवारी माझं पुस्तक प्रकाशन झालं की तिथलं पुस्तक आहे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल कुठं म्हणजे ते 25% सवलतीवर ते पुस्तक तिथं ठेवलेलं आहे. तू कोणाला पाहिजे असेल सुंदर कविता पण आहे लिहिलेला तुम्हाला पाहता येईल. उद्या जर वेळ मिळाला तर मी तुम्हाला वृत्त शिकवतो. वृत्त ते वृत्तसुद्धा तुम्हाला मागच्या वर्षी होतं होते ना तुम्हाला वृत्त भुजंग प्रयात मालानी वगैरे होतं का. मस्त आहे ते, मजेदार आहे ते, याच्याही विषय चांगला आहे. वृत्त म्हणजे खूप मला माझ्या आवडीचा विषय आहे. कारण मी गझला लिहितो, मी गझल लिहितो तर गझल ह्या सगळ्या वृत्तामध्येच लिहाव्या लागतात. वृत्त सोडून गझल लिहिता येत नाही, म्हणून ते वृत्तसुद्धा मस्त मजेदार असते. ते तुम्हाला मी उद्याच्या तासिकेला शिकवतो. आता हे सगळं कळालं समजून घ्यायचं, छानपैकी चिंतन करायचं, तुम्हाला नक्की कळलं सगळं.